नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत मागच्या भागात आपण मेष लग्नाच्या धनेशाचा अभ्यास केला आजचा आपण वृषभ लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत वृषभ लग्नाचा शुक्र तर धनेश बुध हा ग्रह, ग्रह आहे हे दोन्ही ग्रह आपसात मित्र ग्रह आहेत त्यामुळे लग्ने वृषभ लग्नातील द्वितीय म्हणजे धन वाणीचं अत्यंत महत्वपूर्ण स्थान दिलेलं आहे याशिवाय पंचम म्हणजे शिक्षण संतती आणि प्रणयाचं स्थान देखील बुध ग्रहाकडे शुक्राने दिलेला आहे म्हणून ऋषभ लग्नाला बुध हा ग्रह धनेश आणि पंचमेश अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतो थोडक्यात वृषभ जातकाच्या आयुष्यातील धन कुटुंब वाणी शिक्षण संतती प्रणय हे अत्यंत महत्वपूर्ण विषयाचं स्वामित्व बुध या ग्रहाकडे येतं म्हणून वृषभ लग्नाच्या पत्रिकेत बुधाची स्थिती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते वृषभ लग्नाला बुध दोन स्थानांचा स्वामी असला तरी आपण आता फक्त धनेशाचा अभ्यास करीत आहोत त्यामुळे आजच्या भागात आपण धनेश बुध पत्रिकेतील विविध स्थानांमध्ये कशी फळं देईल याचा अभ्यास करणार आहोत हे अभ्यासच असताना नेहमीप्रमाणे बुध अस्त आहे का वक्री आहे का बुध हा ग्रह पत्रिकेत किती अंशावर आहे या गोष्टी सर्वात आधी बघायच्या आहेत हे जर तुम्ही आधी बघितलं तरच तुम्ही योग्य फलकथनाकडे जाऊ शकता कारण फलकथन करण्यासाठीच्या या मूलभूत गोष्टी आहेत या जर बघायच्या राहून गेल्या तर आपल्याला योग्य ती फळं लक्षात येऊ शकत नाही तसेच आपण जेव्हा विविध स्थानं म्हणतो त्यावेळी त्या ग्रहावर पडणाऱ्या दृष्टी पाहणं देखील महत्वाचं ठरतं कारकग्रहांच्या दृष्टी शुभ असतात शुभ ग्रहांच्या दे दृष्टी देखील शुभ असतात त्याचप्रमाणे अशुभ ग्रहांच्या व अकारक ग्रहांच्या दृष्टी अशुभ असतात धनेशावर जर शुभ ग्रहांची दृष्टी असली तर त्याचा धन देण्याच्या कार्यात अजून वाढ होईल किंबहुना लग्नेश शुक्राची दृष्टी जर धनेश बुधावर असली तर धन कुटुंब वाणी शिक्षण संतती प्रणय अशा सर्व क्षेत्रात भरभरून फळ देण्याचं सामर्थ्य बुधाचं वाढीस लागतं त्यामुळे धनेशावर पडणारी इतर ग्रहांची दृष्टी हा एक महत्त्वपूर्ण भाग असतो आता वृषभ लग्नाला धनेश असलेला बुध ग्रह विविध स्थानांमध्ये कशी फळ देईल याचा आपण अभ्यास ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ऍस्ट्रॉलॉजी डॉक्टर जोशी ऍप डाउनलोड करा प्रथम स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध हा ग्रह पत्रिकेतील प्रथम स्थानात असणं म्हणजे धनेश लग्नस्थानात असणं होय असा जातक हा सातत्याने फक्त आर्थिक बाबी पैसा यांचा विचार करतो स्वकष्टाने पैसा मिळवण्याकडे त्याचा जास्तीत जास्त कल असतो कारण धनेश ज्या स्थानात असतो तेथून धन प्राप्त होत असते पत्रिकेतील लग्नस्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान म्हणून ओळखलं जातं या स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होत असतो म्हणून असा जातक हा स्वतःच्या कष्टाने धन प्राप्त करणारा असतो वृषभ लग्नाचा स्वामी शुक्र हा ग्रह आहे शुक्र म्हणजे कला कौशल्य होय म्हणून असा जातक आपल्या कला कौशल्यातून देखील धनप्राप्ती करू शकतो बुध आणि शुक्र यांची आपसात मित्रता असल्यामुळे धनेश बुधासाठी प्रथम स्थान येऊ स्थान त्यापासून जातकाला लाभ मिळतो येथून बुधाची दृष्टी सप्तम स्थानावर पडते सप्तम स्थानावरून जोडीदारासह व्यवसायाचा देखील बोध होतो बुध हा ग्रह व्यवसायाचा कारक ग्रह आहे त्यामुळे व्यावसायिक यश येथे दिसून येते द्वितीय स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनस्थानात असणार होय पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धन कुटुंब वाणी यांचं स्थान म्हणून ओळखलं जातं त्यामुळे अशा जातकाला धनाच्या प्राप्तीसह संपन्न असं कुटुंब प्राप्त होत वाणीच्या बाबतीत अशा जातकाचं बोलणं हे अत्यंत मुद्देसूद असतं त्याच्याकडे बोलण्याचं कौशल्य असतं अशा जातकांचा शब्द संग्रह भरपूर असतो मुख्य म्हणजे पैसा भरपूर असतो कारण येथे धनेश स्वत धनस्थानात आलेला असतो अशा जातकाला कौटुंबिक संपत्ती भरपूर मिळते धनेश बुधाची दृष्टी अष्टम स्थानावर पडते त्यामुळे अशा जातकाकडे सच्चद विवेक बुद्धीचा गुण देखील असतो अचानक धनलाभाचे योग चालून येतात वारसा हक्काने भरपूर पैसा मिळतो एकंदरीत वृषभ लग्नाचा धनेश जर धनस्थानात असेल तर जातकाला भरभरून शुभ फळ भर प्राप्त होतात तृतीय स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रम स्थानात असणं होय येथे जलतत्वाची कर्करास येते या राशीचा स्वामी चंद्रग्रह आहे चंद्र जरी बुधाला आपला मित्र मानत असला तरी बुध मात्र चंद्राला मित्र मानत नाही त्यामुळे या दोन ग्रहांमधील नातं हे समप्रकारचं असतं असं असलं तरी धनेश धनाच्या धनात आहे भावात भावम नियम जो आपण अभ्यासतो तो इथे पूर्ण होतो धनेश धनाच्या धनात असेल तर त्याची फळं देण्याची क्षमता कित्येक पट्टीने वाढते अशा जातकाचं आयुष्य हे धन पैसा संपत्ती आदी सर्व गोष्टींनी परिपूर्ण असतं तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे या स्थानावरून लहान मोठे प्रवास बघितले जातात त्यामुळे अशा जातकांना प्रवासातून लाभ होतो व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने देखील अनेक प्रवास करावे लागतात त्यातून अशा जातकांना भरभरून लाभ प्राप्त होतो चतुर्थ स्थान ऋषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन वास्तू यांच्या स्थानात असणं येथे रवी, रवी या ग्रहाची रास असते रवी आणि बुध याच्यातील नातं हे समत्वाचं आहे त्यामुळे या स्थानातील धनेशापासून जातकाला समफळं मिळतात अशा जातकाला आपल्या आईकडून धनलाभ होतो वाहन आणि वास्तू यातून धनलाभ होतो हा लाभ मध्यम प्रतीचा असतो मात्र धनेश असलेल्या बुधाकडे पंचम स्थानाचं स्वामित्व देखील आहे त्यामुळे येथे केंद्र त्रिकोण योग तयार होतो याला लक्ष्मीनारायण योग देखील म्हणतात भरभरून संपत्ती या योगापासून जातकाला मिळत असते त्रिकोणाचा स्वामी केंद्रात आल्यामुळे जातकाला संपत्ती कुटुंब वाणी शिक्षण आणि संतती या सर्व गोष्टींचा लाभ मोठ्या प्रमाणावर होतो पंचम स्थान ऋषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश शिक्षण आणि संततीच्या स्थानात असणं होय येथे बुधाची मूळ त्रिकोण रास येते अशा जातकाचं शिक्षण हे खूप चांगल्या पद्धतीने होतं शिक्षणातून पैसा कमवण्याचे विविध माध्यम जातकाकडे तयार होतात त्यामुळे असा जातक खूप चांगल्या पद्धतीने पैसा कमवतो कमविलेल्या पैशांची योग्य ठिकाणी गुंतवणूक करतो येथून धनेशाची दृष्टी लाभस्थानावर पडत असते उत्तम गुंतवणूक करून त्याच्यातून लाभ प्राप्त करणे हा प्रकार इथे होतो त्यामुळे धनेश बुधाला हे मानवणार स्थान ठरत आर्थिक लाभ जातकाला मोठ्या प्रमाणावर होतो कुटुंबाकडून जातकाला पुरेपूर सहकार्य प्राप्त होतं आणि अशा जातकाची वाणी कर्तृत्व उत्तम असतं सष्टम स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील षष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नोकरी कर्ज आणि आजार यांच्या स्थानात असणं होय अशा जातकाला उत्तम नोकरीचा लाभ प्राप्त होतो येथे शुक्राची रास येते बुध आणि शुक्र हे आपसात मित्रग्रह आहेत त्यामुळे येथे जास्त नकारात्मक होत नाही फक्त थोडे स्पर्धक वरचढ होऊ शकतात तसेच जातकाने कर्ज घेतलेलं असेल तर ते लवकर फिटत नाही कधी कधी छोट्या मोठ्या आजारांचा त्रास होतो आजारावर जास्त पैसा खर्च होत नाही किंवा विशेष असा त्रास देखील होत नाही एकंदरीत या स्थानातील धनेश बुधाची जातकाला मिश्र फळ मिळतात सप्तम स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे धनेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय या स्थानात मंगळाची वृश्चिक त्रास येते बुध आणि मंगळ यांचे आपसात मित्रत्वाचे नाते नाही ते एकमेकांना शत्रू मानतात त्यामुळे हे स्थान बुधाला मानवत नाही मात्र येथून धनेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडत असल्यामुळे आणि सप्तम स्थानावरून व्यवसायाचा बोध होत असल्यामुळे या स्थानातील धनेश जातकाला व्यवसायात फायदेशीर ठरतो मात्र त्यातून फार काही धनसंचय होत नाही असा जातक जर व्यवसाय करीत असेल तर खूप जास्त परिश्रम करून त्या तुलनेत त्याला कमी फळ मिळतं लग्नाचा धनेश बुध अष्टमात असणं म्हणजे धनेश नकारात्मक स्थानात असणं होय कारण हे स्थान अडथळे आणि आयुष्य स्थान म्हणून ओळखलं जातं तसंच या स्थानावरून अचानक होणारा धनलाभ सतसद वेग बुद्धीदेखील बघितल्या जाते या स्थानात बुध निर्बली होत असतो कारण येथे धनुरास येते धनुराशीत बुध निर्बली होत असतो तसेच अष्टम स्थानात कोणताही ग्रह आला तरी त्याच्या कारकत्वात कमतरता येते वृषभ लग्नाचा धनेश जर असमात असेल तर जातकासाठी तो सर्वार्थाने हानिकारक ठरतो शिक्षणात अडथळे संतती सुखात अडथळे धनात कमतरता कुटुंबात संवादाची समस्या अनेक दुष्परिणाम येथील बुधामुळे दिसून येतात म्हणून हे स्थान धनेश बुधाला अजिबात मानवत नाही नवम स्थान लग्नाचा धनेश बुध नवोम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यस्थानात असणं होय इथे धनेश स्वतः भाग्यस्थानात येत असल्यामुळे असा जातक आपल्या भाग्याने धन कमवणारा असतो येथे शनी महाराजांची रास येते बुध आणि शनी यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत म्हणून देखील हे, देखी, हे स्थान बुधासाठी मानवणारं स्थान ठरतं तसेच बुधाकडे पंचमस्थानाचं स्वामित्व देखील असल्यामुळे पंचमेश पंचमाच्या पंचमात पंचमा अशी स्थिती निर्माण होते आणि त्याचा जातकाला भरभरून लाभ होतो अशा जातकाचं कुटुंब उत्तम असतं जातक भरपूर पैसे कमवतो त्यात त्या त्याला कुटुंबाचं सहकार्य मिळतं त्याचं शिक्षण उत्तम होतं संतती सुख आणि संततीपासून मिळणार सुख त्याला मिळतं मुख्य म्हणजे भाग्यस्थानातील धनेश बुध म्हणजे पत्रिकेतील उच्चतम योग ठरतो अशा पत्रिकेचा दर्जा अत्यंत उच्च होतो दशमस्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध दशमस्थानात असणं म्हणजे धनेश कर्मस्थानात असणं होय धनेश स्वतः कर्मस्थानात आल्यामुळे असा जातक आपल्या कर्माच्या जोरावर भरभरून पैसा कमवतो येथे पुन्हा शनी महाराजांची रास येते म्हणून दशम स्थान हे बुधाला मानवणारं स्थान ठरतं तसेच धनेश म्हणजे अर्थत्रिकोणाच्या एका स्थानाचा स्वामी जेव्हा अर्थत्रिकोणाच्या दुसऱ्या स्थानात येतो त्यावेळी जातकाच्या कर्मात समृद्धी येते त्याचं कर्म उजळून निघतं म्हणून त्याला धनलाभ मोठ्या प्रमाणावर होतो अशा जातकाला आपल्या कर्मातून यशाची प्राप्ती होते तसेच धनेश स्वतःपासून नवम स्थानात असल्यामुळे येथे नवपंचम योग होतो त्याची शुभ फळं जातकाला प्राप्त होतात एकादश स्थान वृषभ लग्नाचा धनेश, धनेश, धनेश बुध एकादश स्थानात असणं म्हणजे धनेश लाभस्थानात असणं धनेश स्वतः लाभस्थानात येणं ही स्थिती उत्तम असते मात्र येथे बुध निश्चिचा होतो म्हणून या स्थानातील बुधाचे अशुभ परिणाम जातकावर होतात त्याच्या हातातोंडाशी आलेला घास निघून जाणं धननाश होणं धनप्राप्ती होईल याची पक्की खात्री असताना ते प्राप्त न होणं योग्य प्रमाणात नफा न मिळणं असे परिणाम जातकाला भुगावे लागू शकतात लाभ लाभस्थानात अनेक ग्रह शुभ फळ देतात मात्र वृषभ लग्नाचा धनेश बुध येथे निचीचा होतो निचीचा ग्रह स्वतःची शुभ फळं देण्याची शक्ती हरवून बसतो त्याचं कारकत्व इथे हरवतं म्हणून या स्थानातील बुध जातकासाठी त्रासदायक ठरू शकतो द्वादश स्थान वृषभ लग्नाचा धनेश बुध द्वादश स्थानात असणं म्हणजे धनेश व्ययात असणं होय व्ययस्थानावरून अतिरिक्त खर्चाचा बोध होत असतो म्हणजे धनेश स्वतः व्ययात आल्यामुळे धनाचा व्यय इथे होतो अशा जातकाला अतिरिक्त व अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागतो तसेच येथे मंगळाची रास येते मंगळ आणि बुध हे मित्र नाहीत त्यामुळे त्याचा परिणाम देखील जातकावर होतो म्हणून हे स्थान धनेश बुधाला अजिबात मानवत नाही व्ययस्थानावरून परदेश गमन बघितलं जातं मात्र त्यासाठी देखील जातकाला फारसा लाभ होत नाही अशा जातकाच्या आयुष्यात परदेश गमनाचे योग येऊ शकतात जातक परदेशात जाऊ शकतो मात्र तिथे फायदा होईल हे सांगता येत नाही कारण इथे धनेश बुधाच्या शत्रूची राश येते म्हणून हे स्थान बुधाला अजिबात मानवत नाही ऋषभ लग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी किंवा अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळाचा अभ्यास करणार आहोत प्लीज डू लाइक, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम